इयत्ता सहावी विषयी सामान्य विज्ञान पाठ सहावा पदार्थ आपल्या वापरातील थोडे आठवा एक चित्रात कोणत्या तीन वस्तू दिसत आहेत चित्र सहा एक एकमध्ये खुर्ची टेबल आणि कपाट या तीन वस्तू दिसत आहेत त्या तुम्ही कशावरून ओळखल्या या तीन वस्तू आम्ही आकारावरून ओळखल्या त्या कोणत्या पदार्थांपासून बनवल्या आहेत आकृतीमधील खुर्ची व टेबल या दोन वस्तू लाकडापासून व कपाट लोखंड किंवा पोलादापासून बनवलेले आहेत त्या प्रत्येक पदार्थापासून या तीनही वस्तू बनवता येतील का हो खुर्ची टेबल कपाट या तीनही वस्तू लाकूड किंवा लोखंड यापासून निश्चितपणे बनवता येतील पदार्थ आणि वस्तू पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात वस्तू पदार्थांच्या बनलेल्या असतात वस्तूंना विशिष्ट आकार असतो त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते त्यावरून आपण विविध वस्तू ओळखतो टेबल खुर्च्या कपाट बनवण्यासाठी आपण लाकूड प्लॅस्टिक पोलाद वापरतो त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थांमध्ये असतो तसेच या पदार्थांना हवा तसा आकार देता येतो म्हणजे पदार्थांचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात याची काही उदाहरणे आपण पाहूया कापूस कापूस या पदार्थापासून कापड धागे साडी रुमाल रजई गादी उशी इत्यादी वस्तू तयार करता येतात तर लोखंडापासून बांधकामाची सळई तवा मोटार गाड्यांचे विविध भाग विजेचे खांब टेबल कपाट इत्यादी ॲल्युमिनियमपासून स्वयंपाकघरातील भांडी वीज वाहक तारा इत्यादी वस्तू आपण बनवत असतो पदार्थांच्या गुणधर्माचा अभ्यास करून आपल्याला उपयोगानुसार योग्य असे पदार्थ निवडता येतात आपल्या वापरातील पदार्थांचे वर्गीकरण प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ असे करतात करून पहा तुमच्या घरातील वेगवेगळ्या वस्तूंची यादी करा व त्या वस्तू कोणत्या पदार्थांपासून तयार झाल्या आहेत ते नोंदवा वर्गीकरण करा पदार्थांच्या उपयोगानुसार वर्गीकरण करा पदार्थ वाळू साबण लोकर खिडक्यांच्या काचा बांबू कापूस विटा रेशीम पालेभाज्या सिमेंट फळे पाणी साखर आता या ठिकाणी हे पदार्थ दिले आहेत या पदार्थांचा उपयोग कशा कशासाठी केला जातो त्यानुसार या पदार्थांचं आपण वर्गीकरण करूया सुरुवातीला आपण बांधकामाच्या उपयोगासाठी असणारे पदार्थ पाहूयात वाळू खिडक्यांच्या काचा बांबू विटा सिमेंट हे पदार्थ आहेत त्यानंतर घरगुती वापरासाठी असणाऱ्या वस्तू पदार्थ कोणते आहेत पाहू साबण त्यानंतर पालेभाज्या फळे पाणी साखर इत्यादी तर कपडे तयार करण्यासाठी लोकर कापूस रेशीम यांचा आपण उपयोग करत असतो जरा डोके चालवा पदार्थ वेगवेगळे पण वस्तू मात्र एकच अशी वेगवेगळ्या वस्तूंची उदाहरणे सांगा सांगा पाहू एक चांबडे ताग लोकर कापूस व पाणी माती धातू या दोन गटातील नैसर्गिक पदार्थांमध्ये कोणता फरक आहे वरील दोन गटातील चांबळे ताग लोकर कापूस हे पदार्थ सजीवापासून मिळत असतात तर पाणी माती धातू हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाहीत हा या दोन गटामधील पदार्थांमध्ये फरक आहे नैसर्गिक पदार्थ निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हणतात त्यापैकी पहिल्या गटातील पदार्थ हे सजीवांपासून उपलब्ध होतात सजीवांपासून मिळणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ असे म्हणतात हवा माती पाणी हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाहीत त्यांना आपण अजैविक पदार्थ म्हणतो दोन चामडे, लोकर व ताग कापूस या पदार्थात काय फरक आहे चामडे लोकर हे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात तर ताग व कापूस हे पदार्थ वनस्पतींपासून मिळतात हा येत दोन्हीमध्ये फरक आहे जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ असे म्हणतात तर वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांना वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणतात तीन प्लॅस्टिक नायलॉन पितळ सिमेंट हे पदार्थ निसर्गात मिळतात का हे पदार्थ निसर्गात मिळत नाहीत तर हे पदार्थ मानवाला निर्माण करावे लागतात मानव निर्मित पदार्थ सतत नवीन गोष्टींचा शोध घेणे जीवन अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करणे हा मानवाचा स्वभाव आहे अशा धडपडीतून मानवाने काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले असे काही पदार्थ वापरायला अधिक सोयीचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला अशा मानवनिर्मित पदार्थांची संख्या खूप मोठी आहे उपलब्ध पदार्थावर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात पावसापासून संरक्षण करण्यासाठी पूर्वी गवत गोंधपाटापासून बनवलेली इरली वापरली जात नंतर छत्री वापरत आली आताचे तुमचे रेनकोट दप्तरे वह्यांची कव्हरे या सर्वांसाठी प्लॅस्टिकचा वापर होत आहे नाजूक वस्तू नाशवंत फळे इत्यादीसाठी पॅकिंगची गरज निर्माण झाली आहे टी व्ही संच शीतकरण यंत्र अशा वस्तूंच्या पॅकिंगसाठी मोठमोठी खोकी आणि थर्मोकॉल वापरात येत आहेत हे सर्व मानवनिर्मित पदार्थ आहेत हे पदार्थ जलरोधी वजनाने हलके आणि वाहतुकीसाठी सोयीच्या असल्यामुळे त्यांचा वापर वाढत आहे जरा डोके चालवा आपल्या वापरातील पदार्थांचे वर्गीकरण कसे केले जाते यासाठी खालील तक्ता पूर्ण करा आपल्या वापरातील पदार्थ पहिला नैसर्गिक पदार्थ दुसरा मानवनिर्मित पदार्थ नैसर्गिक पदार्थांमध्ये अजैविक पदार्थ आणि जैविक पदार्थ जैविक पदार्थांमध्ये वनस्पतीजन्य पदार्थ आणि प्राणीजन्य पदार्थ वनस्पतीजन्य पदार्थाचं उदाहरण ताग कापूस तर प्राणीजन्य पदार्थाचं उदाहरण चामडे मानवनिर्मित पदार्थाचं उदाहरण वह्या पेन्सिली कागद हे आहेत वर्गीकरण करा घरातील वेगवेगळ्या पदार्थांतून नैसर्गिक व मानवनिर्मित असे पदार्थांचे गट करा मानवनिर्मित पदार्थांची उदाहरणे आता पुढील तक्त्यामध्ये आपल्याला मानवनिर्मित पदार्थांची उदाहरणे दिली आहे यामध्ये वापराचे क्षेत्र पूर्वीचे नैसर्गिक पदार्थ आणि आताचे मानवनिर्मित पदार्थ याची या ठिकाणी सविस्तर माहिती दिली आहे तर आपण पाहूयात वापराचे क्षेत्र बांधकाम बांधकाम करण्यासाठी पूर्वीचे नैसर्गिक पदार्थ कोणते वापरले जात होते तर बांबू दगड माती लाकूड नारळाच्या झावळ्या चुना आता बांधकामासाठी आताचे मानवनिर्मित पदार्थ कोणते वापरले जातात त्यामध्ये विटा सिमेंट कॉन्क्रीट गॅलहोनायज्ड पत्रे मातीची कवले प्लॅस्टिक ॲसबेस्टॉसचे पत्रे वापराचे क्षेत्र लेखन साहित्य लेखन साहित्यासाठी पूर्वीचे नैसर्गिक पदार्थ कोणते वापरले जात होते तर त्यामध्ये झाडांच्या साली भुर्जपत्रे झाडांची पाने वनस्पतींच्या टणक खोडांपासून लेखण्या धूळपाट्या पाट्या गुहांमधील दगडी भिंती माती व वनस्पतींचे नैसर्गिक रंग लेखन साहित्यासाठी आता मानवनिर्मित कोणते पदार्थ वापरले जातात त्यामध्ये प्लॅस्टिक धातू यापासून बनवलेले पेन पेन्सिली कागद वह्या इत्यादी वापराचे क्षेत्र धागे पूर्वी नैसर्गिक पदार्थ कोणते वापरले जात होते त्यासाठी कापूस रेशीम लोकर हे पदार्थ वापरले जायचे धागे तयार करण्यासाठी आताचे मानवनिर्मित पदार्थ कोणते आहेत तर त्यामध्ये नायलॉन रेऑन हे पदार्थ वापरले जातात या पद्धतीने आपण मानवनिर्मित पदार्थांची उदाहरणे पाहिलेली आहेत वाळू आणि चुनखडीपासून काच तयार करता येते पण काचेपासून पुन्हा वाळू आणि चुनखडी हे हिर्वे हिर्वे पदार्थ मिळवता येत नाहीत हिरव्या मिरच्या हिरवे टोमॅटो कालांतराने लाल झालेले तुम्ही पाहिले असतील लाल झालेले हे नैसर्गिक पदार्थ पुन्हा हिरवे झाल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले आहे का मानवनिर्मित पदार्थ तयार करताना घटक पदार्थांच्या गुणधर्मात बदल होतो हा बदल रासायनिक अभिक्रिया घडल्यामुळे झालेला असतो गुणधर्मात झालेले हे बदल कायमस्वरूपी असतात म्हणजे नवीन पदार्थांपासून मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाहीत म्हणून त्यांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात पदार्थांची निर्मिती रबर रबर हे नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन प्रकारचे असते नैसर्गिक रबर हे रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळते या चिकाला लॅटेक्स असे म्हणतात रबराला विशिष्ट गंध व पांढरा रंग असतो हल्कनायझेशन प्रक्रिया या पद्धतीमध्ये रबर गंधकाबरोबर तीन चार तास तापवले जाते रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार गंधकाचे प्रमाण ठरते खोडरबर रबराचे चेंडू रबराची खेळणी यामध्ये कमी अधिक प्रमाणात गंधक मिसळलेले असते रबर बँड्समध्ये अतिशय थोडे गंधक मिसळलेले असते असे होऊन गेले चार्ल्स गुडियरच्या हातून रबर आणि गंधक यांचे मिश्रण चुकून पेटत्या स्टोअर पडले स्टो विझल्यानंतर रबराचे अधिक टणक व कमी ताणले जाणारे असे स्वरूप झाल्याचे त्याच्या लक्षात आले हाच प्रयोग पद्धतशीरपणे करून त्याने हल्कनायजेशनचा शोध लावला रबराच्या टनक टायर्समुळे दळणवळणात क्रांती झाली आहे माहीत आहे का तुम्हाला रबर हा एक नैसर्गिक पदार्थ विशिष्ट झाडांचा चीक किंवा रस गोळा करून मिळवतात रबराचे झाड ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणावर आढळते नंतर या झाडाची लागवड इतर देशात करण्यात आले या झाडाचे वनस्पतीशास्त्रीय नाव हेविया ब्राझीलियान्सिस असे आहे भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन केरळ राज्यात होते कागद गवत लाकूड चिंध्या तसेच रद्दी कागद अशा पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने त्यांचे जाळे तयार होऊन बनलेला पदार्थ म्हणजे कागद होय हे धागे शेल्युलोज धागे म्हणून ओळखले जातात कागद कसा तयार होतो कागद बनवण्यासाठी पाईनसारख्या सूचीपर्णी वृक्षांचा उपयोग होतो या वृक्षांच्या लाकडांच्या ओंडक्यांची साल काढून त्यांचे बारीक तुकडे करतात हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच काळ भिजत ठेवले जाते त्यामुळे त्यांचा लगदा तयार होतो रसायनांची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात त्यामध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात व रोलर्समधून लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे म्हणून झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे गरजेचे आहे माहीत आहे का तुम्हाला वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना एकोणीसशे पंचावन्नमध्ये नेपा नगर मध्य प्रदेश येथे स्थापन झालं सोनगड गुजरात येथेही कागद तयार होतो महाराष्ट्रात चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे कागद कारखाना आहे लक्षात घ्या वहीचे कोरे कागद फाडू नका जुन्या वह्या कोऱ्या कागदा सकट रद्दीमध्ये घालू नका दोन जाहिरातींची मागची बाजू पोस्टाच्या पाकिटांची आतली कोरी बाजू कॅलेंडर्सची पाठीमागची बाजू यासारखे लेखनयोग्य पृष्ठभाग यांचा किरकोळ नोंदी कव्हर घालणे यासाठी उपयोग होऊ शक असल्यामुळे त्यांचा पूर्ण वापर झाल्याशिवाय रद्दीत टाकू नका जाळू नका तीन जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पाटी पेन्सिलचा वापर करा चार कागद वेचणारे रद्दी घेणारे हे नकळतपणे साधन सुयोग्य पुनर्वापर करण्यासाठी हातभार लावतात हे लक्षात घ्या व त्यांना सहकार्य करा शोध घ्या एक कागद तयार करण्याचा शोध कुठे लागला आहे दोन आपल्या पाठ्यपुस्तकाचा कागद कोणत्या प्रकारचा आहे व त्याचा आकार काय आहे तीन चलनी नोटांचा कागद कसा तयार केलेला असतो कृत्रिम धागे सांगा पाहू एक नैसर्गिकरित्या कोणकोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात नैसर्गिकरित्या आपणास कापूस रेशीम लोकर या पदार्थांपासून धागे मिळतात दोन वस्त्रे कशापासून निर्माण केली जातात वस्त्रे रेशीम कापूस लोकर यांच्या धाग्यापासून तयार केली जातात वाढत्या लोकसंख्येची वस्त्रांची गरज भागवण्यासाठी कृत्रिमरित्या धागे निर्माण करण्याची कल्पना सुचल्यानंतर या क्षेत्रात आतापर्यंत खूप संशोधन प्रगती झाली आहे असंख्य प्रकारचे कृत्रिम धागे आता उपलब्ध आहेत नायलॉन डेक्रॉन टेरेलिन टेरीन पॉलिस्टर रेऑन अशी वेगवेगळी वे नावे त्या कृत्रिम धाग्यांना मिळाली आहेत माहीत आहे का तुम्हाला रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात एका कोशापासून पाचशे मीटर ते तेराशे मीटरपर्यंत लांबीचा धागा मिळतो रेशमाच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रथम चीनमध्ये सुरू झाले असे म्हणतात पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासून बनणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू आजकाल कृत्रिम धाग्यांपासून बनवता येतात नायलॉन रेऑन टेरेलिन ॲक्रिलिक हे एक कृत्रिम धागे व त्यापासून निर्माण होणाऱ्या अनेक वस्तू आपल्या वापरात आहेत नायलॉन या धाग्याचा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळात लागला म्हणून न्यूयॉर्कचे NY, एन वाय व लंडनचे यल ही आद्याक्षरे एकत्रित करून त्याला नायलॉन असे नाव देण्यात आले नायलॉनचे धागे चमकदार मजबूत पारदर्शी आणि जलरोधी असतात वस्त्रनिर्मिती मासेमारीची जाळी आणि दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी हे धागे वापरात आणतात रेन कापूस व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केले जाते या द्रावणापासून यंत्रांच्या सहाय्याने हे दागे मिळवतात यांना मजबूती आणि चकाकी असते म्हणून त्यांना कृत्रिम रेशीम असे म्हणतात सूर्यकिरणांसारखे चमकदार या अर्थाने रेऑन शब्द वापरतात डेक्रॉन टेरेलिन टेरिन खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवारिक श्रृंखला करण्यासाठी वापर होतो अशा बहुवारिकेचे द्रावण बारीक छिद्रे असलेल्या चाळणीतून दाबतात यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्यांचा एक अखंड आणि लांब तंतू बनतो या तंतूंना पीळ देऊन धागा बनवतात निरनिराळी रसायने वापरून निरनिराळ्या गुणधर्मांचे धागे बनवतात याच धाग्यांना डेक्रॉन टेरेलिन टेरिन अशी विविध नावे मिळाली आहेत नवीन शब्द शिका हायड्रोकार्बन खनिज तेलांपासून मिळणारा घटक बहुवारिक शृंखला लहान घटकांची एकत्र गुंपन होऊन तयार होणारी अखंड साखळी कृत्रिम धाग्यांचे गुण आणि दोष आता आपण जे कृत्रिम धागे पाहिले त्यांचे गुण आणि दोष कोणते आहेत ते त्या आपण पाहूयात सर्वप्रथम या धाग्यांचे गुण पाहूयात एक हे धागे खूप मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात दोन या धाग्यांची किंमत कमी असते तीन अतिशय टिकाऊ व मजबूत असतात चार दीर्घकाळ उपयोगात आणता येतात पाच जलरोधक असल्यामुळे भिजणे कुजणे अशा क्रिया घडत नाहीत कपडे लवकर सुकतात सहा वापरण्यासाठी हलके आणि सोयस्कर असतात सात चकाकी चांगली असल्यामुळे व्यक्तिमत्व खोलण्यास मदत होते आठ या धाग्यांपासून बनवलेल्या कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत तसेच त्यावर ओरखडे पडत नाहीत आता आपण या कृत्रिम धाग्यांचे दोष कोणते आहेत ते पाहूया एक जलरोधी असल्यामुळे शरीराचा घाम शोषला जात नाही दोन या धाग्यांपासून बनलेले कपडे सतत वापरले तर त्वचा ओलसर राहून त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते तीन या धाग्यांचे कपडे विशेषतः उन्हाळ्यात वापरणे त्रासाचे असते चार हे धागे लवकर पेट घेणारे असतात पाच या धाग्यांपासून बनलेल्या कपड्यांनी पेट घेतला तर ते त्वचेला चिकटून बसतात आणि त्यापासून गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात सहा धाग्यांचे सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा निसर्ग वाचवण्यासाठी झाडे वाचवा झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवा त्यासाठी कागदाचा वापर योग्य व काटकसरीने करा कागदाचा पूर्ण वापर करा आणि कागदाचे पुनर्चक्रीकरण करा कृत्रिम धाग्यांचे दोष लक्षात घेऊन योग्य प्रकारे वापरात आणले तर ते उपयुक्त ठरतात आणि नैसर्गिक साधन वापरावरचा ताण कमी करतात आपण काय शिकलो या पाठामध्ये आपण काय शिकलो आपल्या वापरात निसर्गनिर्मित व मानवनिर्मित असे दोन प्रकारचे पदार्थ येतात निसर्गनिर्मित पदार्थ हे जैविक किंवा अजैविक असतात जैविक पदार्थ हे वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य असू शकतात रबर कागद व कृत्रिम धागे आपल्या दैनंदिन वापरातील महत्त्वाचे मानवनिर्मित पदार्थ आहेत हे मानवनिर्मित पदार्थ तयार करताना विशिष्ट पद्धती वापरल्या जातात चौफेर विज्ञान शिकताना आपण ते स्वतः पडताळून पाहिले पण इतरांचे काय हे सर्व इतरांना माहीत आहे का प्रत्येक घटनेमागे विज्ञान आहे हे प्रत्येकाला समजावून सांगणे गरजेचे आहे म्हणून आपल्याला जे समजले ते सर्वांना सांगूया समजावून देऊया व त्यानुसार वागूया पुढील भागामध्ये आपण पाठ सातवा पोषण आणि आहार याविषयी माहिती घेणार आहोत